ऐका आणि लक्ष असू द्या, महालक्ष्मी कलामंच सादर करीत आहे संपूर्ण गेंदन फूल अर्जुनाने वाहिले अंबाबाईला, सादर करीत आहे सुमित कंपनी पुणे, सादर करते स्वर सम्राट मनोज भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी। तर मग ऐकूया संपूर्ण गेंदन फूल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रव निर्विघ्नम क्रोमे देव सर्व कार्येषु सर्वदा। का हो गोंधळी बुवा? काय म्हणताय गोंधळी बुवा? पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे। हा समय तो समय एक झाला, एक झाला, दिवटी दीपमाळ पाजळली, पाजळली, आई भवानीचा गोंधळ मांडलेला आहे। आणि गावकरी साक्षीला आहेत आणि त्यांनी सांगितलेली आहे कथा। कुठली कथा? आजच्या या गोंधळामध्ये गेंधन फूल वाहिले अंबाबाईला ही कथा सांगायची आहे। अर्जुनाने अंबाबाईला वाहिलेला गेंधन फूल, हां ते, पण कशा प्रकारे गोंधळ झाला पाहिजे तेच मी तुम्हाला सांगणार होतो। कसा बरं गोंधळ असा झाला पाहिजे? कसा? बसलेली माणसं उठून गेली पाहिजे, आणखी माणसं आणायला, गोंधळ झाडून झाला पाहिजे। तर सादर करूया गोंधळ कसा आणि कथा कशी ती सांगूया। सांगा। ऐक सभेच्या सभावरा, ऐक सभेच्या सभावरा, ऐका माझ्या गिरिधरा, गातो गेंधन फूल चरित्र कथा, चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा। ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारायण, ब्रह्मविना हाती घेऊन, ब्रह्मविना हाती घेऊन, तुळजापुरी केले गमन नारदान, तुळजापुरी केले गमन, तुळजापुरी केले गमन नारदान, तुळजापुरी केले गमन, तुळजापुरी केले गमन नारदान, तुळजापुरी केले गमन, तुळजापुरी केले गमन नारदान, तुळजापुरी केले गमन। ब्रह्मदेवाचा मुलगा नारद स्वामी, हा स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळाचं गमन करणारा, गमन करणारा, त्रिकालज्ञानी असणारा तुळजापूर मध्ये गेलेला आहे। आणि आई भवानी बरोबर त्यांचा संवाद चालू आहे। हो, त्यावेळेला आई जगदंबेला नारद म्हणत आहेत, काय म्हणाले? मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे, बर, योग्याला सुद्धा तुझं दर्शन दुर्लभ होत आहे, बर बर, आणि ते दर्शन मला मिळावं म्हणून मी आलेलो आहे। वा वा। त्यावेळेला आई भवानीनं कशा प्रकारचं दर्शन दिलं, कशा प्रकारचं ऐकूया। पातळे सली घोळदार तोड शोभे पैंजणावर, चोळी घातली जरी काट हातात सोन्याच गोट, गळ्या घालून बोरमाळ मोहन माळ पुतळ्याची माळ, गळ्या घालून साकळी, गळ्या घालून साकळी, साकळी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिलवरान, भांग भरला मोत्यान, नाकात नत सरजाची नती मध्ये लाल खडा, मुकी रंगला पानाचा विडा, कानात शोभे झुबाग बाई बाई, नाका मधी महबूबा, कानात शोभे झुबाग बाई बाई, नाका मधी महबूबा, कानात शोभे झुबाग बाई बाई, नाका मधी महबूबा, कानात शोभे झुबाग बाई बाई, नाका मधी महबूबा। संपूर्ण दागिने अंगावर घातले आणि दागिने अंगावर घातल्यावर जगदंबा म्हणते मी कशी दिसते, कशी दिसते? मी म्हणल्यावर नारदाच्या लक्षात आलं आपण कशाला आलो होतो, आई साहेबांचं रूप बघून नारद भारावून गेला होता, भारावून गेले, आणि आपण कशाला आलो होतो ते मूळ उद्देश राहून गेला, म्हणून नारद स्वामी काय म्हणत आहेत, काय म्हणते? संपूर्ण दागिने अंगावर आहेत परंतु एका गोष्टीची उणीव आहे। कुठली? ते म्हणले गेंदन फूल जर तुझ्या श्रीमुकुटाला असत तर रूपाला शोभा आली असती। अगदी बरोबर असं म्हणतात आई भवानी लय हट्टी, ती म्हणली हे गेंदन फूल कुठं मिळतंय ते मला सांग। त्यावेळेला त्यावेळेला सांगितलं दिल्ली हस्तिनपूर या ठिकाणी पाच पांडव राज्य करत आहेत आणि त्याच्यामधला राजा धर्म तो दयाळू आहे, आणि तिकडे जा आणि फुलाची मागणी कर असं म्हणल्याच्या नंतर आई साहेबांनी वेश बदलला, वेश बदलला, आणि जोपर्यंत गेंदन फूल मला मिळत नाही
तो पर्यंत म्हणले मी जेवण करणार नाही, जिभेवर पाण्याचा थेंब घेणार नाही, आणि वेश पालटून आई भवानी निघालेले। ती कशी बर कशी बर जगदंबेन विचार केला, वेश पालटीला, कवड्याच्या माळा कंटाला, टोप घातला डोईला, पोत पेटवून हाताला, आई राजा उधे असा घोष केला। निघाली हस्तिनपुरीला भवानी, निघाली हस्तिनपुरीला, निघाली हस्तिनपुरीला भवानी, निघाली हस्तिनपुरीला, निघाली हस्तिनपुरीला भवानी, निघाली हस्तिनपुरीला, निघाली हस्तिनपुरीला भवानी, निघाली हस्तिनपुरीला। दिल्ली हस्तिनपुरी या ठिकाणी पांडवाच्या राजधानीमध्ये गेली। बर राजा धर्म आणि हे पाच पांडव सर्व त्या ठिकाणी बसले होते। त्यावेळेला अंबाबाईचा जोग असं म्हणून आई भवानी दारात उभी राहिली, आणि दारात उभी राहिल्यावर पांडवांनी जेवण सोडलं आणि आई भवानीला साष्टांग नमस्कार केला। नमस्कार केला आणि सांगितलं काय हवं ते माग। बरोबर आहे आई, बरं झालं दुबळ्यावरती गंगावळ, तुला काय हवं ते माग असं म्हणल्याच्या नंतर आई भवानीनं काय मागितलं, काय मागितलं? आई भवानी बोले पांडवाला, आधी वचन द्यावे मला, आधी वचन द्यावे मला, मग मागिन तुम्हाला। मग बेल भंडार हातामध्ये धरला आणि धर्मराजाने वचन दिलं, वचनामध्ये त्या धर्माला गुंतवलं आणि काय मागणी मागितली। गेंदन फुल दे रे मला धर्मराजा, गेंदन फुल दे रे मला, गेंदन फुल दे रे मला धर्मराजा, गेंदन फुल दे रे मला, गेंदन फुल दे रे मला धर्मराजा, गेंदन फुल दे रे मला, गेंदन फुल दे रे मला धर्मराजा, गेंदन फुल दे रे मला, गेंदन फुल दे रे मला असं म्हणल्याच्या नंतर काय झालेलं आहे, काय झालेलं आहे? राजा धर्मानी वीर अर्जुनाला बोलावून घेतलं, सांगितलं अर्जुनाशिवाय हे कुणी काम करणार नाही। अर्जुनानं भावाला नमस्कार केला, जगदंबेचं पाय धरलं आणि त्यावेळेला सांगितलं, म्हणले आई साहेबांना गेंदन फुल द्यायचं आहे। त्यावेळेला वीर अर्जुन गेंदन फुल आणायसाठी निघाले। अर्जुनाने विचार केला, प्रथम दर्शन केलं जगदंबेला, नमन केले त्या बंधवाला, निघून चालला। गेंदन फुलाच्या शोधाला गे बाई बाई, गेंदन फुलाच्या शोधाला, गेंदन फुलाच्या शोधाला गे बाई बाई, गेंदन फुलाच्या शोधाला, गेंदन फुलाच्या शोधाला बाई बाई, गेंदन फुलाच्या शोधाला, गेंदन फुलाच्या शोधाला बाई बाई, गेंदन फुलाच्या शोधाला। गेंदन फुलाच्या शोधार्थ वीर अर्जुन निघून चालले, निघून चाललेला आहे। आणि एक बागा, अनेक पुष्करणी पाहिल्या, अनेक वन डोंगर धुंडाळली धुंडाळली, परंतु गेंदन फुलाचा काही तपास लागलेला नाही। अर्जुनाला वाटलं, काय वाटलं, गेंदन फुल म्हणजे काय प्रकार असा, काय प्रकार आहे? अनेक बागा शोधल्या, बरोबर, अनेक प्रकारची फुलं पाहिली पाहिली, पण गेंदन फुल ही काय प्रकार आहे त्याला माहित नव्हतं। मग आता काय करायचं, काय करायचं? महागारी जर गेलो तोंडाला काळुखी लागेल, माझ्या धर्मदेवाचं नाव राहणार नाही, त्याची अपकीर्ती पसरेल, म्हणून त्यानं काय केलं, आता स्वतःचा जीवच संपवून टाकावा, देहरूपी गोळा कुठतरी बुडवून टाकावा असं त्याला वाटलं। बरोबर। आणि त्याने काय केलं, अर्जुनाने विचार केला, अग्निहोम तयार केला, बीजमंत्राचा जप केला, अग्नि पेटविला, धावा श्री कृष्णाचा केला, उडी घेतो अग्नीला अर्जुन, उडी घेतो अग्नीला, उडी घेतो अग्नीला अर्जुन, उडी घेतो अग्नीला, उडी घेतो अग्नीला अर्जुन, उडी घेतो अग्नीला, उडी घेतो अग्नीला अर्जुन, उडी घेतो अग्नीला। बीजमंत्राचा जप केल्याबरोबर आपोआप अग्नि पेटला, अग्नि पेटला, आणि त्या अग्नीमध्ये अर्जुन उडी घेऊ लागला। त्यावेळेला श्रीकृष्ण अग्नीतून प्रकट झाले आणि वरच्यावर चेंडू झेलावा तसा अर्जुनाला झेलवा, आणि सांगितलं काय, देहाचा त्याग करणे एवढं काय संकट होत तुला, बरोबर। त्यावेळेला सांगितलं, देवा मला काहीच सुचत नव्हतं, गेंदन फुल सांगितलंय, माता भवानी उपवाशी आहे आणि तिला गेंदन फुल वाहिलं पाहिजे, वाहिलं पाहिजे, मला त्याची ओळख नसल्यामुळं महागारी जाऊ शकत नव्हतो आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं। त्यावेळेला सांगितलं श्रीकृष्णाने, काळजी करू नको, गेंदन फुल ही शेष राजाच्या मस्तकाला आहे आणि शेषाची नगरी पाताळात आहे, तेव्हा तुला पाताळात जावं लागेल,
आणि तिथं जाण्यासाठी मी तुला एक दिव्य शक्ती देतो, असं म्हणल्याच्या नंतर अर्जुनाला खूप आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये वीर अर्जुन पाताळात जाण्यासाठी निघाले. समोरच शिळ पासुडी होती, धनुष्याला बाण लावला आणि बाण लावून ती शिळ बाजूला केली. पाताळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या विवरामधून पाताळात जायचं ठरलं. त्यावेळेला त्याला वाटलं पडून मरावं लागेल, म्हणून अर्जुनानं काय केलं? अर्जुनानं विचार केला, बाण लाविला धनुष्याला, बाणाच्या पायऱ्या बनविल्या, निघून चालला गेलाही पाताळीला. अर्जुन निघाला पाताळीला, गेलाही पाताळीला. अर्जुन गेलाही पाताळीला, गेलाही पाताळीला. अर्जुन गेलाही पाताळीला, गेलाही पाताळीला. अर्जुन गेलाही पाताळीला. तळ वितळ सुतळ तळातळ रसात अशा प्रकारची सात सप्त पाताळ वेधून अर्जुन पाताळात पोहोचला. तिथं अवीर अर्जुनाला बघितल्याच्या नंतर ती तक्षक लोकाची नगरी. तिथं सर्व साप लोक, साप लोक, नाग लोक त्या ठिकाणी राहत होते. आणि सर्वांचा राजा शेषा, तो हजार मुखाचा होता, त्याला हजार तोंड होती आणि त्याचा तो राजा होता त्या नगरीचा. आणि त्याने विचार केला, प्रधानजी हुशार होता, प्रधानजीने विचार केला, मानव प्राणी कुणीतरी आलेला आहे, आपल्या पाताळावर संकट असावं याचा विचार झाला पाहिजे. म्हणून जवळ येऊन चौकशी केली. त्यांनी सांगितलं की मी चांभारा आहे, आपल्या नगरीमध्ये पोट भरण्यासाठी आलेलो आहे, माझ्यावरती कृपादृष्टी असावी असं सांगितल्याच्या नंतर धर्मशाळेमध्ये वीर अर्जुन उतरलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय झालं? काय झालं? एका शेतकऱ्याचा चिपलीचा अंगठा तुटलेला होता, अंगठा तुटलेला होता. आणि ती अंगठा बसवून घेण्यासाठी वीर अर्जुनाकडे गेला. गेला त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाचं चिंतन चालू होतं, बरोबर, त्या तिकडे ठेवा म्हणले, मी बसवून देतो. प्रधानानं गावात दौंडी केली, चपला जमा झाल्या, घरागणीची चपल जमा झाली, पर्वता एवढा ढीग लागला. आणि एका रात्रीत शिवून काढलं पाहिजे असा त्याला हुकूम आहे, नाहीतर उद्या सकाळी सुळावर दिला जाईल. सुळावर? आता अर्जुन घाबरला, आता काय करायचं? काय करायचं? मग हे संकट सांगायचं तरी कोणाला? कोणाला? माणसाला संकट सांगून जमेल का? नाही तर संकट देवाला सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून अर्जुनाने विचार केला, लिखुटा लिहिला, तो बांधिला बाणाला, बाणाला लाविला धनुषाला. बाण गेला द्वार केला गे बाई बाई, बाण गेला द्वार केला, बाण गेला द्वार केला गे बाई बाई, बाण गेला द्वार केला. वेळेला श्रीकृष्ण भोजनाला बसले होते, बसले होते. असा घास उचलून मुखात घालणार एवढ्यात बाण पोहोचला. बाणाचा तो लिकुटा सोडला, नाचून पाहिला, त्याच्यावर लिहिलं होतं काय? म्हणले तुमचा अर्जुन संकटात आहे, कातड्याच्या चपल्यात ढिगारा लागलेला आहे. आणि एका रात्रीत जर मी नाही शिवलं तर उद्या मी सोळावर देवा एका चांगल्या भक्ताला मुख चालवलं. देवानं तसंच ताट सोडलं आणि उठले. अर्जुनाला सहकार्य करण्यासाठी श्रीकृष्ण निघालेले. आणि त्यावेळेला रुक्मिणी काय म्हणते? काय म्हणते? देवा अगोदर भोजन करा, पाहते समाचार मी. आणि ती महापतिव्रता होती, बरोबर आहे. काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? रुक्मिणीने विचार केला, सोन्याची सुई हाताला, रेशमाचा दोरा वहुला, पाच टाके घातली चोळीला. पाताळी चमकू लागला ढिग सोन्याचा, पाताळी चमकू लागला, पाताळी चमकू लागला ढिग सोन्याचा, पाताळी चमकू लागला, पाताळी चमकू लागला ढिग सोन्याचा, पाताळी चमकू लागला, पाताळी चमकू लागला ढिग सोन्याचा, पाताळी चमकू लागला. रुक्मिणीनं पाच टाके सुईनं घातल्या बरोबर कातड्याच्या चपल्या सोन्याच्या झाल्या. इतकी शक्ती होती, आता ही शक्ती आहे. पतिव्रता होण्यासाठी जंगलात जावं लागत नाही, तपश्चर्या करावी लागत नाही, फक्त आपल्या पतीचं दर्शन. पती म्हणजे काय? चाची पती नव्हे, पती म्हणजे परमेश्वर. पती परमेश्वर, ज्याच्या बरोबर आपल्या आई वडिलांनी लग्न लावून दिलेलं आहे तो, त्याची सेवा केली पाहिजे, केलीच पाहिजे. रुक्मिणीचं म्हणणं कसं होतं? कसं होतं? सकाळीच्या बाई पारी पती देव जन्माला जावा, नित्य घडो पतीची सेवा, आयव मरण मला यावा, मरण मला यावा, आयव मरण मला यावा, मरण मला यावा, आयव मरण
सकाळीच्या पारिपत्य जन्माला जावा, नित्य घडोपतीची सेवन आयव मरण मला यावा, बरोबर नवऱ्याच्या अगोदर मरण यावं असं तिचं म्हणणं होतं। पण आपल्या राज्यामध्ये कसं आहे, सकाळीच्या बाई पारी पतिदेव कामावर जावा, पतिदेव कामावर जावा, पतिदेव कामावर जावा, न घरी मी शेवाळ्याचा भात खावा, मग काय नुसतं खाऊ वाटतोय, वर साखर टाकावा, तुपाची धार वतावा, धारवर वतावा, न मग झपाटा लावावा, मग झपाटा लावावा गे बाई बाई, मग झपाटा लावावा, मग झपाटा लावावा गे बाई बाई, मग झपाटा लावावा, मग झपाटा पटा लावावा, अशा नेमानं कुठं परमेश्वर पावल का, शक्य का, अंबाबाई प्रसन्न होईल का, नाही बर का। म्हणून भाव असावा जसा भाव तसा देव, है का नाही, म्हणून असा भाव काय कामाचा नाही, म्हणून आमचे गुरुजी सांगतात, सुखदेव महाराज सौंदेकर, आदिनाथ महाराज आळंदीकर, नवऱ्यानं दारू प्यावा घरी येऊन मरणाच मारावा, नवऱ्यानं दारू प्यावा घरी येऊन मरणाच मारावा, नवऱ्याने अशा नियमाचा काही उपयोग नाही, काहीच नाही। नेम कसा असावा, कसा असावा, सकाळीच्या बाई पारी कुंकू लावित सूर्याला, असा भूक मागते माझ्या जोडव्या कुंकाला, वा वा आया बायानी माता भगिनींनी हे केलं पाहिजे, जोडव्या कुंकाला अभूक, जोडव्या कुंकाला, जोडव्या कुंकाला अभूक, जोडव्या कुंकाला, आता माऊली जर धार्मिक असेल, असेल पतीचं दर्शन घेतल्याशिवाय जर भोजन करत नसेल तर नवरा लोडवर काय म्हणता, कसं त्याच्या पाया पडावं, अगदी बरोबर आहे का नाही, कसं पाया पडावं, बरोबर ना, मग त्यांचं भी माया बहिणीचं काही चुकत नाही, हे असं होतंय, असं होतंय। पण अलीकडची प्रथा कशी आहे, कशी आहे, सकाळच्या बाई पारी हात जोडी ते वसरीला, असं अबुक मागते माझ्या तंबाखू मिसरीला, तंबाखू मिसरीला माझ्या गबाई, तंबाखू मिसरीला, तंबाखू मिसरीला गे माझ्या बाई, तंबाखू मिसरीला, तंबाखू मिसरीला माझ्या बाई, तंबाखू मिसरीला, तंबाखू मिसरीला माझ्या बाई, तंबाखू मिसरीला। तर ह्या तंबाखू मिसरीमुळे काय होतंय, काय होतंय, माता भगिनींना माझं सांगणं आहे, काय सांगणं आहे, तोंडाचा कॅन्सर, पोटातला कॅन्सर, कॅन्सर सारखे रोग होतात आणि दवा गोळ्या पायी मरावं लागते, मोठा खर्च होतो, खर्च वाढणारच, आपली काही ताकद नाही दवाखान्यात लाखो रुपये घालवायचे, अगदी बरोबर, म्हणून मिसरी लावू नये, माता भगिनींनी तंबाखू खाऊ नये, अगदी बरोबर। म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सांगायचा तो कर्तव्य कसा आहे, या रुक्मिणीने काय केलेलं आहे, तुम्ही भोजन करा, मी पाहते समाचार, म्हणून पाच टाके घातल्यावर कातड्याच्या चपल्या सोन्याच्या झाल्या, सोन्याच्या बनल्या, त्यात एक जोड राजवाड्यातला होता आणि त्या राजाच्या मुलीनं, तिचं नाव आहे उल्पावंती, उल्पावंती, तिनं तो जोड पाहिला आणि म्हणली कुणीतरी अवतारी पुरुष असावा, बरोबर आहे, असाच पती मला असावा अशी ती म्हणली। पण तिचा पण काय होता, काय होता, जो कुणी जिवंत वाघ धरून आणील त्याच्याशी मी लग्न करीन, बाकीचे पुरुष माझ्या भावाप्रमाणे वडिलाप्रमाणे असतील, आता वाघ धरायला गडी तसाच पाहिजे, आता पिसळलं कुत्र घवाना, असं म्हणल्याच्या नंतर या अर्जुनानं काय केलेलं आहे, तिकडे विडा मांडलेला आहे, मोठमोठे पुरुष राजवाड्यात जायचे, पण पण ऐकला की घाबरगुंडी, वाघ धरायचा सोपा आहे का, कोणाचं काम आहे का, म्हणून अर्जुनानं विडा उचललेला, तो कशा प्रकारे, अर्जुनानं विचार केला, विडा उचललेला, आनंद झाला सर्वाला, आनंद झाला शवेळीला, चालला फुलाच्या शोधाला अर्जुन वाघाच्या त्या जाळीला, चालला फुलाच्या शोधाला गे बाई बाई, चालला फुलाच्या शोधाला, चालला फुलाच्या शोधाला, चालला फुलाच्या शोधाला, चालला फुलाच्या शोधाला,
बाणाच्या टोकावर स्वार झाला, आपोआप बाण लागला धनुष्याला, कानडी खेचली गेली आणि ताबडतोब वीर अर्जुन वाघाच्या जाळीपाशी जाऊन जबरदस्त हा वाघ आणि झोपी गेलेला होता, निद्रिस्ताचा वध करायचा नाही म्हणून अर्जुनाने त्याला खवळून उठवलं आणि उठवल्याच्या नंतर अर्जुनानं धनुष्याला बाण लावलेला आहे आणि दोघांचं युद्ध त्या ठिकाणी जुंपले. अर्जुनाने विचार केला, बाण लाविला धनुष्याला, सजच बाण मारिला वाघ पाडीला धरणीला, वाघ पाडीला धरणीला, जे बाई बाई वाघ पाडीला धरणीला, वाघ पाडीला धरणीला, जे बाई बाई वाघ पाडीला धरणीला, वाघ पाडीला धरणीला, जे बाई बाई वाघ पाडीला धरणीला, वाघ पाडीला धरणीला, जे बाई बाई वाघ पाडीला धरणीला. मूर्छा सावरून पुन्हा अजून वाघ अर्जुनाच्या अंगावर. बर, दोघांचं घनघोर युद्ध जुंपलं. युद्ध जुंपलं. आता अर्जुन म्हणत आहे, काय म्हणत आहे, आता ह्या वाघा पुढे आपला निभाव लागणार नाही. अगदी बरोबर. मग हे संकट आपण देवाला सांगितलं पाहिजे. अगदी. म्हणून देवाचं नामस्मरण केलेलं आहे आणि धनुष्याला बाण लावला, एका बाणापासून सहा बाण तयार झाले आणि एकाच वेळेस ते सहा बाण वक्षस्थळावर लागल्याबरोबर वाघ घायल झाला. घायल झाला. वाचवा, मला वाचवा म्हणून त्या अर्जुनाला शरण आले. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, तुझं रक्षण करतो परंतु एका अट्टीवर. कुठल्या? माझ्या बरोबर राजवाड्यात तुला यावं लागेल. असं म्हणल्याच्या नंतर वाघाचं रक्षण केलेलं आहे आणि वीर अर्जुन त्या वाघावर बसलेला आहे. वाघाच्या कानाचा तुकडा जवळ कापून ठेवलेला आहे. पुढे काय होणार आहे हे त्या अर्जुनाला माहीत होत म्हणून वाघ घेऊन येत असताना काही मुलं त्यांना पाहायला गेली. पाहायला गेली. ते तिकडेच थांबलेले आहेत. अर्जुनाने आणलेल्या वाघालाच भेऊन पळायला लागलेत. त्यातला एक जण म्हणतो, अर्जुनानं वाघाच्या दाढा बंद केलेल्या आहेत, आपल्याला त्याच्यापासून काय होणार नाही, वाघ आपण घेऊ आणि राजाची मुलगी आपण मिळवू. इथं काय झालं? मत्सर निर्माण झाला आणि ह्या मत्सरापायी आपलं एक पटव दुसऱ्याचं दुपट वाटोळ होतंय म्हणून मत्सराच्या नादी लागू नये. आणि त्या ठिकाणी अर्जुनाने विचार केला, म्हणले वाघ घेऊन जा, राजाची मुलगी तुम्ही मिळवा. मी एक चांभार माणूस आहे, माझ्या पोटाचं मला पडलंय, राजाच्या मुलीला कुठं सांभाळू. असं म्हणल्याच्या नंतर वाघ दरबारात घेऊन गेले. प्रत्येक जण म्हणतोय, वाघ मी आणला, आता मुलगी द्यायची कुणाला. अगदी बरोबर आहे. हजार हात वरती येत होते सगळ्यांचे. वर्माला एकाच नवरीच्या हातामध्ये होती. मग प्रधानजी हुशार होते. प्रधानजीनं वाघाच्या कानात रक्त गळत आहे हे पाहिलं. पाहिलं आणि सांगितलं, ज्याच्याकडे खून आहे ती ताबडतोब दाखवा. दाखवा. मुलगी हार घाली. सगळे जण गप झाले. मित्र मित्र चौकशी चालू झाली. काय रे म्हणले, तुझ्याकडे आहे का? ती म्हणलं, नाही बुवा, तुमच्याच जीवावर मी एवढ्या मारीत होतो. दुसरा म्हणतो, मला जर माहिती असत की कान लागतोय, आका कानच कापला असता म्हणजे पोतच भरलं असतं, पण ते आधी कळत नव्हतं. म्हणून थोड्याच वेळात अर्जुनाने काय केलं? काय केलेलं आहे? अर्जुनाने विचार केला, खून दाविले अशा वेळेला, आनंद झाला सर्वाला, फुलाची वरमाला होती हाताला. हर घाली अर्जुनाला उल्पावंती, हर घाली अर्जुनाला, हर घाली अर्जुनाला उल्पावंती, हर घाली अर्जुनाला. फुलाची वरमाला घातली, सगळ्यांना आनंदाला भरता आलेला, खूप आनंद झाला. आणि त्यावेळेला ही आनंदाची वार्ता श्रीकृष्णानं ऐकायला पाहिजे होती. म्हणून अर्जुनानं ताबडतोब पत्रिका लिहिलेली आहे, लिखोटा लिहिला आणि श्रीकृष्णाला निरोप पाठवला, तुमची मी वाट पाहतोय पाताळामध्ये, देवा तुम्ही लग्नाला या, पण दोघच या. कारण का? आई भवानी उपवासी आहे. लय जर सोहळा आपण करत बसलो तर जगदंबा उपाशी राहील, पांडवांना शाप देऊन निघून जाईल. गेंदन फुल वेळेत पोचलं पाहिजे म्हणून असं सांगितल्यावर श्रीकृष्णाला हसू आलं, आश्चर्य झालं. गेंदन फुल आणाय पाताळात गेलाय आणि तिकडेही लग्न करायला लागलाय, म्हणले आता काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण असो, भक्तांनी आपल्याला निमंत्रण दिलंय, आपण त्याच्या लग्नाला गेलं पाहिजे. म्हणून रुक्मिणीला सांगितलं. काय सांगितलं? तुम्ही धांगडणी असा, आडवं कुंकुल्या, वराड चांभाराचं झालं पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाने काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? श्रीकृष्णाने विचार केला, बाराबंदी चांगर का घातीला, पगडी घातली डोईला, वाकडा जोडा पायाला, लाली लागली नका बोटाला, देव चांभार बनला, गे बाई बाई निघाला लग्नाला, देव चांभार बनला, गे बाई बाई
जात असताना नकाबोटाला लाली लागली, लाली लागली, बाण धनुष्य गुप्त झालं आणि वीर अर्जुन पाताळात गेले आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्णानंही सांबाराचा वेश धारण केला. काय सांगता? माता रुक्मिणीला बरोबर घेतलं, बरोबर घेतलं आणि लग्नाला निघाले. तेवढ्यात नारद आले. काय सांगता? आता ह्यो कळ लावले शिल्प बसल का? नाही. तेवढ्यात श्रीकृष्णानं सांगितलं, म्हणले कळ काय लावू नका, कुणाला काही सांगू नका, सांगू नका, ताबडतोब अर्जुनाचं लग्न करून आम्ही लगेचच परत येणार आहोत. त्यावेळेला त्यावेळेला नारद काय म्हणताय? काय म्हणताय? छे छे देवा, मी कसा सांगेन हो कुणाला, तुमची आज्ञा मी मोडणार नाही. आणि देवाला जाऊ दिलं की श्रीकृष्णाच्याच वाड्यात नारद घुसले. घुसले आणि नारद नारद गेले आणि श्रीकृष्णाच्या पत्नीला सांगू लागले, आई साहेब तुम्ही तर निवांतच म्हणले, अहो देव पाताळात लग्नाला गेल्या, तुम्हालाही बोलवलंय, माझ्यापाशी निरोप दिलाय, 16,108 बायका श्रीकृष्णाला होत्या आणि त्या सगळ्या बहिणी बहिणी तुम्ही लग्नाला या, मुलं नातुंड कोणाला ठेवू नका म्हणले, सगळ्यांना घेऊन या. हो एवढ्यात म्हणले आम्ही कसं जावं, तर गरुडावर बसून जा म्हणून सांगितलंय म्हणले, आणि मला लय काम आहे म्हणले, बरेच लोकांना सांगा, स्वर्ग मा मृत्यू पाताळ तिन्ही ताळा देव सगळीकडे जाऊन सांगायचं, ऋषी मुनी कुणाला सोडायचं नाही. देवानं सांगितले कुणाला सांगू नको, सांगू नको, त्यांनी तर सगळ्याला सांगायला सुरू केले. त्यातले बरेचसे देव ज्यांना माहिती होत ते सगळे देव निघालेले आहेत लग्नाला. पाताळ शंकराने विचार केला, पार्वती घेऊन संगतीला, पार्वती घेतली संगतीला, 14 कोटी गण घेतले अशा वेळीला, निघाले लग्नाला ग बाई बाई, निघाले लग्नाला, निघाले लग्नाला ग बाई बाई, निघाले लग्नाला, निघाले लग्नाला. ब्रह्माने विचार केला, संघ घेतला सावित्रीला, विष्णुदेवाने संघ घेतली लक्ष्मीला, इंद्राने घेतले बरोबर सचिला, सचिला, प्रत्येक देवाने आपापली पत्नी संघ घेतली. चंद्राने विचार केला, संघ घेतलं रोहिणीला, रोहिणीला, सूर्याने विचार केला, संघ घेतलं संज्ञाला, संज्ञाला, गणपतीला सगळ्याच्या नंतर निरोप मिळाला. गणपतीला खूप राग आला आणि गणपती लग्नाला निघाले. त्यांनी 14 कोटी उंदीर घेतलं बरोबर, रेल्वेच्या डब्यावर एक एक उंदीर होता. देव चालले लग्नाला पाताळी, देव चालले लग्नाला, देव चालले लग्नाला पाताळी, देव चालले लग्नाला, देव चालले लग्नाला पाताळी, देव चालले लग्नाला, देव चालले लग्नाला पाताळी, देव चालले लग्नाला. इकडे सभा मंडपामध्ये सुवासिनींची धावपळ चाललेली आहे, लग्नाची लग्न घाई दिसून आली अगदी बरोबर, आणि हे वराट मंडळी जिकडे तिकडे अगदी सर्वत्र आनंदी आनंद पसरलेला. होणारच हो. आणि वीर अर्जुन शिवतीसाठी निघालेला. काय म्हणता? शिवती नको का? हो, शिवतीसाठी वीर अर्जुन गेले मारुतीच्या पारावरती. पारावरती शिवती वगैरे जसं आपण चढवतो असं त्या पद्धतीनं अर्जुनाला शिवती चढलेली आहे. आणि नवरदेव मांडवात आला त्यावेळेला ब्राह्मणाची धावपळ चाललेली. धावपळ चाललेली आहे. अंतरपाट मधून धरला अक्षदा वाटीला सर्वाला, सुरुवात झाली मंगलाष्टिकेला, अक्षदा पडू लागला, अक्षदा पडू लागला वीर अर्जुनावर, अक्षदा पडू लागला, अक्षदा पडू लागला वीर अर्जुनावर, अक्षदा पडू लागला, अक्षदा पडू लागला बाई बाई, अक्षदा पडू लागला, अक्षदा पडू लागला बाई बाई, अक्षदा पडू लागला. लग्न समारंभ मोठ्या प्रेमाने साजरा होत आहे. प्रेमाने साजरा होत आहे. पाच मंगलाष्टिका झाल्या. अगदी जोमानं लग्न लागलेलं आहे. हो. संध्याकाळी वरात निघाली. रथपालख्या सजलेल्या आहेत. काय सांगता? सर्व वराड मंडळी जमून चाललेली आहेत. वाजंत्री वाजता आहेत. आणि त्यावेळेला श्रीकृष्णानं विचार केला, आता जर अर्जुन पत्नीच्या मोहात गुंतला तर अर्जुनाची सुटका नाही. बरं, सुटका नाही. कारण का आतापर्यंत ज्या ज्या पुरुषाचं लग्न झालं त्याची सुटका नाही झाली. आना महाग लागल्या. कारभारी पाणी आना, आणतो कारभारी दळून आना, निस्ती आणायची भूमिका, आणायचं पिशव्या वाहूनच मरते. सगळ्याची तीच परिस्थिती, अर्जुनाची परिस्थिती तीच होणार. म्हणून श्रीकृष्णाने विचार केलेला आहे. श्रीकृष्णाने विचार केला, तिडी दिली पायाला, तिडी दिली पायाला, बासरीवर राग सुरू केला, राग सुरू केला बासरीवर, राग सुरू केला, राग सुरू केला बा
केला बासरीचे स्वर असे मधुर बाहेर पडू लागले. प्रत्येकाने डोळे झाकले आणि मन अगदी तल्लीन झालं. सर्वजण नाचू लागले. शंकराने पार्वती घेतली संगतीला नाचू लागला. ब्रह्माने सावित्र घेतली नाचू लागला. इंद्राने विचार केला संघ घेऊन सच्चीला नाचू लागला. जेवढी जेवढी वराड मंडळी त्या ठिकाणी गेलेली होती सर्वजण नाचू लागले. आनंदात नाचू लागले. चंद्राने विचार केला रोहिणी घेऊन नाचू लागला. सूर्याने विचार केला संघ घेतला सज्ञेला नाचू लागला. नाचू लागला. गजाननाचा तर काही खेळच निराळा. संभटण्याच्या भभाटण पोट घेऊन कसं एवढे हानते. गर्दीशी फिरले की सोंडीच्या झपाट्यात दोन चार पाडायचं. रागाला सगळ्याच्या उशिरा कळवलं. अग्रपूजेचा मान त्याला असल्यामुळं आणि उशिरा कळवल्यामुळे बाबाला राग आला. असं नाचकाम चालू झालं. पण गावात काय झालं. वाण्याने विचार केला दुकान सोडलं लागला नाचायला. दुकानाला येते गिराईक तेही लागलं नाचायला. वाणी दादाच्या दुकानापुढे धापाच गिराईक नाचत्यात. वाणी दादा दुकानात नाचते. तांदळात मिरच्या मिठात तांदूळ ढिंगाणात घ्याटा बिऊन त्याटा बिऊन द्या. आणि मग त्या ठिकाणी आणखी काय झालं. कुंभारानं विचार केला चाक सोडलं लागला नाचायला. सुतारानं विचार केला की क्रवाकास टाकलं लागला नाचायला. कुंभार दादाला आवा पेटवायचा होता. दिवटी पेटवून हातात घेतली आणि आवा पेटवायचा विसरला त्या बासरीच्या तालामध्ये आणि स्वतःच कोपटच पेटवू. आतमध्ये कुंभारीन होती. ती म्हणली देवा श्रीकृष्णा बघ म्हणले आता कसं काय खरं नाही. ह्याने आवा पेटवायचा सोडला घरच पेटवले दाराकडून. घर गळून राग झालं. पण बाईच्या पदराला हाळ लागली नाही. लागली नाही. आणि हेच कर्तव्य देवाचं. देव अशा प्रकारे माणसाचं रक्षण करतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सुताराचं काय झालं. काय झालं. दिंडताशीत होता. गुडघ्या पतोर पाय तासला पण त्याला दिंड कळा ना का पाय कळा ना त्या बासरीमुळे अशी अपघात झाली. तिथं होतो वाजंत्री. हे आता कसं वाजंत्री आहेत. असे वाजंत्री तिथं होते. त्यांचं काय झालं. सनई वाल्याचे गाल फुगले ढोलकी वाल्याचे वाल्याचे हात सुजले. सनई वाल्याचे गाल फुगले ढोलकी वाल्याचे वाल्याचे हात सुजले. सगळ्यांची दानादान उडालेली आहे. वाजंत्र्याची अशी अवस्था झाली. वाजंत्र्याला काही सुसाना आणि सगळेजण नाचू लागलेले. त्यात सावध कोण होते. श्रीकृष्ण व अर्जुन. अर्जुन हे दोघं जर सावध नसते तर गेंदन फुल मिळालं नसतं. आई भवानीला ते अर्पण झालं नसतं. आणि त्याच्यामुळं हा नवस पूर्ण झाला नसतो. बरोबर आहे की नाही. म्हणून वीर अर्जुन सावध होते. श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि श्रीकृष्णाने डोळ्यानं अर्जुनाला खून केली. म्हणलो समोर जी गोळा चमकत आहे त्याचं नाव आहे गेंदन फुल. आणि गेंदन फुल नकळत बाण लावून तोडून घे. पुढे काय होईल ते मी पाहू असं म्हणून अर्जुनाला सांगितलं. आणि त्यावेळेला अर्जुनानं काय केलं. काय केलं. अर्जुनाने विचार केला बाण लाविला धनुष्याला. सजच बाण मारिला फुल पाडील धरणीला. अंधी अंधकार झाला सर्वत्र. अंधी अंधकार झाला. अंधी अंधकार झाला सर्वत्र. अंधी अंधकार झाला. 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 शेषाच्या मस्तकाला असणारं गेंदन फुल. गेंदन फुल आणि ते तात्काळ धरणी समान झालेलं आहे. अर्जुनानं लगेच बाण मारला. शेषाला समजलं सुद्धा नाही. शेषा अगदी धुंद झाला होता. त्या बासरीच्या स्वरामुळं पृथ्वी सुद्धा डोलू लागली. आणि अशा क्षणामध्ये अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि एकाच बाणामध्ये ते फूल खाली पाडलेलं आहे. तेव्हा सर्वत्र अंधार पडला. अंधार पडला. 33 कोटी देव कवा निघून गेले कोणाला पता नाही लागला. आणि त्यावेळेला कुणीतरी त्या गर्दीमध्ये शेष राजाला कुणीतरी एक पुरुष थडकला अंधारामध्ये. त्यावेळेला तो डोळे उघडून पाहत आहे. अरे म्हणले गेंदन फुल चोरीला गेलं. हे गेंदन फुल कुणी चोरलं असावं. आणि त्या अर्जुनामुळेच हे सगळं घडलं. कुठं आहे म्हणले ताबडतोब अर्जुन दाखवा. त्या अर्जुनाचा शिरच्छेद केला.
असं म्हणतात कुणीतरी एका दाशीनं उल्पावंतीला जाऊन सांगितलं की तुझ्या पती परमेश्वराला तुझे वडील त्रास देऊ लागलेले आहेत, त्याचं शेर उडवायचं असं म्हणतायत, तुझ्या पतीचा प्राण वाचे. बरोबर आहे. म्हणताच उल्पावंती धावत आली आणि उल्पावंतीनं काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, उल्पावंतीनं विचार केला पदर पसरीला, पदर पसरीला विनंती करते अशा वेळीला, पतिदान मागती गबाई भाई आपल्या पित्याला, पतिदान मागती गबाई भाई आपल्या पित्याला, पतिदान मागती गबाई भाई आपल्या पित्याला, पतिदान मागती गबाई भाई आपल्या पित्याला. पतिदान द्यावे मला आपल्या वडिलांकडे विनंती करत आहे. डोळ्यातनं घडघड अश्रू वाहत आहे. माझ्या पतीला मारू नका हो, आताच तिला सौभाग्य प्राप्त झालं. बरोबर आहे. एवढी नवऱ्याची काळजी करायची गरज होती का? पण आताच्या श्रियांना हेच केलं पाहिजे. काय? 21 वर्षापर्यंत आई वडील मुलाला सांभाळतात. लग्न समारंभ झाला की तिच्या स्वाधीन केलं जात. बरोबर. आणि स्वतःच्या कुंकाला सांभाळण्याचं कार्य त्या माऊलीच्या हाती येत. पण आताची माऊली म्हणेल का? काय सात पडू दे म्हणेल, तिकडं दारू पिऊन पडलाय तिकडच पडू दे म्हणेल का? नाही. पण नवऱ्याची काळजी बायकोनं केली पाहिजे, जशी उल्पावंतीनं केली अशी. त्यावेळेला डोळ्यातनं अश्रू वाहत आहे, डोळ्यातल्या पाण्यानं वडिलाच्या पायाचा अभिषेक झाला. शेष राजाचा राग शांत. म्हणले उल्पे रडू नकोस, रडू नकोस, गेंदन फुल चोरीला गेलं चालेल, परंतु तू रडू नकोस, तुझं एक एक अश्व एक एक अश्रू मोलाचं आहे. असं म्हणल्याच्या नंतर वडिलांचा राग शांत झाला आणि वीर अर्जुन वरती जायला निघाले मृत्यू लोकामध्ये. त्यावेळेला काय प्रकार घडला, काय प्रकार घडला? अर्जुनाने विचार केला, श्रीकृष्णाचा धावा केला, वंदन करून श्रीकृष्णाला निघून चालला. निघाला मृत्यू लोकाला वीर अर्जुन, निघाला मृत्यू लोकाला, निघाला मृत्यू लोकाला वीर अर्जुन, निघाला मृत्यू लोकाला. सांगण्यावरून वीर अर्जुन निघून चालला. उल्पावंतीला समजलं की आपले पती आपल्याला सोडून जात आहेत. धावत आली आणि पतीचं उपरणं धरलं आणि म्हणती मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला, घेऊन चला. देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न समारंभ झालेला आहे आणि मला तुमच्या बरोबर मृत्यू लोकात यायचं आहे. असं म्हणल्यावर अर्जुन म्हणतो, काय म्हणतो, तुला निघायला परत येईन. असं परत जाणं झालं असतं का? कधीच नाही. म्हणून उल्पावंती म्हणते मलाही यायचं आहे. त्यावेळेला तिला समजावत आहे. बरोबर. की तू तशी समजू नको, मी तुला जिंकली ही खरं आहे पण मला चांभार समजू नको. पाच पांडवांमधला वीर अर्जुन मी आहे, चांभाराच्या वेशामध्ये मी तुला जिंकलेली आहे. ज्या वेळेला मी चांभाराच्या कुळीमध्ये जन्म घेईन त्यावेळेला तू माझी पत्नी व मी तुझा पती. असं दोघांचं संभाषण चालू आहे. तरी पण म्हणत आहे मी तुमच्या बरोबर येतेच, सोडून जाऊ नका हो मला. म्हणून ती विनंती करते एका गीतातून, ती कशा प्रकारे ऐकूया. तुम्ही पती देवता,
डोळ्यातून अश्रूचा धारा वाहत आहेत आणि ती म्हणते मला सोडून जाऊ नका, मला तुमच्या बरोबर येऊ द्या हो, मृत्यू लोक कसा आहे ती मला माझ्या डोळ्यांनी बघू द्या. असं म्हणल्याच्या नंतर अर्जुनानं सांगितलं, तुला येता येणार नाही, मी वीर अर्जुन आहे, ज्या वेळेला चांभाराच्या कुळात जन्म घेईन आणि त्यावेळेला परत तुला न्यायला येईन म्हणून सांगितलं. मन खडक पाषाणापर्यंत आली आणि तिथंच तिला सांगितलं, आता हिथून पुढे येऊ नको, मृत्यू लोकात जाण्यासाठी एक पडदा फक्त राहिलेला होता आणि ती तिथंच बसली. पतीची आज्ञा संपादन करण्यासाठी ती तिथंच बसली. आताच्या जर एखाद्या बाईला सांगितलं की तू माहेरला जाऊ नको एखाद्या सणाला, तर बाई ऐकल का? एखादी माऊली म्हणेल मी जाणारच, आहे का नाही? पण तसं नाही, पतीची आज्ञा पाळणं ही स्त्रीचं कर्तव्य आहे का नाही? बरोबर. म्हणून उलपावून ती तिथंच बसलेली आहे. तिचं अंग थरथर कापू लागलं. अर्जुन वरती जायला निघाला, पती सोडून जात असताना त्या स्त्रीला कसं वाटेल, कसं वाटेल ते या गीतातून ऐकू. सरली प्रीत सरल नात, सरली प्रीत सरल नात, खेळच सरला सारा हो, खेळच सरला सारा पाखरा, तुफान सुटीला वारा पाखरा, तुफान सुटीला वारा पाखरा, तुफान सुटीला वारा पाकरा, तूफान सुटीला वारा मुळापासून जाड उपटल, मोडल घरट फार चिरडला, उपटल मोडल घरट फार चिरडला, भयानक गरजत वादळ सुटिले, भयानक गरजत वादळ सुटिले, आता कुटिला थारा पाखरा, तुफान सुटिला वारा पाखरा, तुफान सुटिला वारा पाकरा, तूफान सुटीला वारा पाकरा, तूफान सुटीला वारा पाकरा, तूफान सुटीला वारा पाकरा, तूफान सुटीला वारा. आता कुटल्या होतील भेटी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, होतील भेटी गाठी पडल्या तुटण्यासाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, रोम थर थर कंट दाटला, रोम थर थर कंट दाटला, दैव गतीचा मारा सु
सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा घेऊन जाईल प्राण आपुला घेऊन जाईल प्राण आपुला घेऊन जाईल प्राण आपुला येईल पावना ये माघरचा घेऊन जाईल प्राण आपुला तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा उल्पावंतीला तिथच बसवून वीर अर्जुन निघून आला निघाला कुठं बरं करमाळा तालुक्यामध्ये अंजेंडो नावाचं गाव आहे त्या परिसरामध्ये तो निघालेला जिथून निघाला त्या ठिकाणी अर्जुन नगर नावाची वस्ती तयार झाली अर्जुनाला तहान लागली पाणी प्यायचं होतं म्हणून धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये पाणी काढलं पाणी प्राशन केलं पण तिथं डोह तयार झाला अर्जुनानं पाणी निर्माण केलं म्हणून अंजन डोह आज हे त्या गावाचं नाव अंजनडोह आहे करमाळा तालुक्यामध्ये आणि त्या ठिकाणी वीर अर्जुन आलेले आहेत पाच पांडवांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं राहिलेल्या चौघा जणांना धर्मदेवाच्या स्वाधीन ते फूल केलं आणि धर्मराजानं मुहूर्त पाहून आधी माया शक्तीला ते समर्पित केलेलं आहे आणि तिची स्थापना त्या ठिकाणी झाली ती कशा प्रकारे धर्मदेवाने विचार केला फुल वाहिले आई भवानीला स्थापना केली अशा वेळेला धर्मदेवी ठेवलं नावाला धर्मदेवी ठेवलं नावाला आईचा धर्मदेवी ठेवलं नावाला धर्मदेवी ठेवलं नावाला देवीचा धर्मदेवी ठेवलं नावाला धर्मदेवी ठेवलं नावाला आईचा धर्मदेवी ठेवलं नावाला धर्मदेवी ठेवलं नावाला आईचा धर्मदेवी ठेवलं नावाला धर्मदेवी असं नाव ठेवलं आणि त्या ठिकाणी
आदिमाय शक्तीची नवरात्राला यात्रा असते. भक्त मंडळी दर्शन घेतात आणि तिथून पाच पांडव आई भवानीला ते फूल समर्पित करून ते सर्वजण मिळून तुळजापूरला गेलेले आहेत. त्या कल्लोळाच्या ठिकाणी आंघोळ केली. शेष राजाची कुळी नष्ट होईल म्हणून शेषांनी दोन सापाचं जोडप नरमादी त्या अर्जुनाजवळ दिली होती आणि हे तुमच्या इकडे याचा वाढवा करा म्हणून सांगितलं होतं. आणि त्यावेळेला अर्जुनानं त्या तिकडे ती गवतामध्ये सोडलं. तवापासून साप पृथ्वीवर आले नाहीतर अगोदर नव्हते अशा अवस्थेमध्ये इकडे अर्जुनाने आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आदिमाया शक्तीच्या संगती भोजन वगैरे केलं. पंच प्रकारचं भोजन वगैरे समर्पित झालेलं आहे. त्यांनी आनंद लुटला त्या ठिकाणी. भक्त मंडळी जमले आणि शिमोलंगन खेळण्यासाठी आई भवानी निघालेली आहे. सर्व भक्त मंडळी समज आई भवानीने विचार केला वाघावर स्वार झाली अशा वेळेला पाच पांडव होते जोडीला निघाली शिलंगन खेळायला. शिलंगन खेळायला भवानी शिलंगन खेळायला शिलंगन खेळायला निघाली शिलंगन खेळायला. शिलंगण खेळण्यासाठी मोठ्या आनंदाने निघून गेले. आठ दिवस पाताळात लागले अर्जुनाला. नवव्या दिवशी वर आला आणि नवव्या दिवशी ते फूल आई भवानीला मिळालं. आदिमाया शक्तीने उपवास धरलेला होता. अन्नाचा कण जिभीवर घेतला नव्हता. पाण्याचा थेंब घेतला नव्हता आणि खालीही बसली नव्हती. तसेच खडपाराय नव्हतं तिचं. आणि ते फूल मिळाल्याच्या नंतर तिला आनंद झाला आणि म्हणून पांडवासमवेत उपवासाचं पारण झालं त्या ठिकाणी. नवरात्र तेव्हापासून नवरात्र व धाव शिलांगण निर्माण झालं. आदिमाया समवेत पांडवानी त्या ठिकाणी उपवास सोडला आणि तो उपवास माणसाला वाटून दिला. त्यांनी उपवास कसा धरला होता? जिभीवर पाणी घेतलं नाही, अन्न शिवलं नाही, फराळ केला नाही. आताचा फराळ कसा आहे? पाच किलो खजूर, दहा किलो छपरचंद, पाच लिटर दूध कसरच ठेवायची नाही. अशा ना आंबाबाई पावल का? नाही. एकच दिवस उठता बसता जरी धरले दोन दिवस तरी निर्हार उपास धरावा. आधी माया शक्तीचं चिंतन करावं तर ते नवरात्राचं पूर्ण फळ पदरात पडेल. अगदी बरोबर आहे की नाही? म्हणून कथाला वले शेवटाला जरी काय कांदा शब्द चुकला माफ करावे पामराला माफ करावे पामराला. श्यामनाथाने दान केले पात्र पाहून त्यांचे शिष्य सुखदेव लक्ष्मण त्यांचे शिष्य मनोजे जान सुरडी गाव राहन. महालक्ष्मी प्रसन्न हमेशा गातो कतन गुरु माऊली प्रसन्न हमेशा गातो कतन.